क्या है ये मोहे मोहे? आजकल लोकांना पडलेला हा कॉमन प्रश्न आहे. सोशल मीडिया ओपन केलं की प्रत्येक जण या मोहे मोहेबद्दल बोलत असतो. तसेच या गाण्यावर अनेक रील्स देखील बनवली गेलेली आहेत. काही लोकांनी फक्त गाणं ट्रेंड आहे म्हणून त्याचा वापर केला, पण असे बरेच लोक आहेत ज्यांनी यावर मीम्स बनवले आहेत. पण अनेकांना याचा नेमका अर्थ माहीत नसल्यामुळे हे मीम्स पूर्ण बाउन्स जातात. मोहे मोहेचा नेमका अर्थ माहीत नसल्यामुळे अनेकांना आपण सोशल मीडियाच्या जगात काहीतरी मिस करतोय असं वाटू लागलंय, ज्यामुळे लोक याबद्दल गुगलवर सर्च करतायत, तर काही लोक आपल्या मित्रांना याबद्दल विचारतायत. तुम्हाला देखील असा प्रश्न पडला असेल ना, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. या आर्टिकलमध्ये मोहे मोहे म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याचा अर्थ काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही तुमची मदत करणार आहोत. मोहे मोहे ट्रेंडचा रील तुम्ही अनेकदा पाहिला असेल. जर आपण त्याच्या मूळ व्हिडिओबद्दल बोललो तर मूळ गाण्यात हे मोये मोरे असं आहे, पण भारतात याला रीलमध्ये मोये मोये म्हटलं जाते. रील्समध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे हे गाणे खरं तर सर्बियाचं आहे. तुम्ही या गाण्याचा रील अनेकदा पाहिला असेल, पण तुम्हाला त्याचा नेमका अर्थ माहीत नसेल. खरं तर या गाण्याचे शीर्षक डेझनम आहे. हे सर्बियन गायक टेयाडोरा हिने गायलंय. याचं ओरिजिनल गाणं युट्यूबवर 5 कोटींहून अधिक वेळा पाहिलं गेलंय. आता अनेक रील्समध्ये ते अधिकाधिक भागांमध्ये वापरले जाते. हा आहे खरा अर्थ. मोये मोरेचा अर्थ मराठीत वाईट स्वप्न असा होतो. लोकांच्या वेदना, संघर्ष आणि वारंवार येणारी भयानक स्वप्ने दाखवण्यासाठी हे गाणे बनवण्यात आलेलं आहे. भारतात ट्रेंड होत असलेल्या रीलमध्ये लोकांच्या वेदनाही दाखवल्या जाते, पण तेही विनोदी पद्धतीने. आत्तापर्यंत त्यावर लाखो रील्स तयार झाले. आशा आहे की तुम्हाला आता याचा अर्थ समजला असणार आणि तुम्ही आता या गाण्यावर बनणारे सॅड रील्स आणि मीम्स एन्जॉय करू शकता.